नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला वेज पुलाव बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हे बासमती तांदूळ घेतलेले ते ही तांदूळ जे आहेत ते अडीचशे ते तीनशे ग्रॅम आहेत तर आता आपण ह्याला स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ बघा स्वच्छ धुवून घेतलेले आणि ही बासमती तांदूळ आहेत का नाही ते बघा असे पिवळे पिवळे दिसतात जेव्हा हे पिवळे तांदूळ जेव्हा दिसतात का नाही ते हे तांदूळ असतात जुने जुने तांदूळ कसे ओळखायचे खूप रेसिपी दाखवलेले बघा असे कडक एकदम असतात आणि जे आपले नवीन तांदूळ असतात का नाही ते हाताने तुडले की एकदम लगेच तुटले जातात तर आता आपण ह्यात पाणी ठेवूया घालून आणि आता आपण बनवायला घेऊया कढई गरम करत ठेवली त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायची आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेले त्याच्यामध्ये टाकणारे मी दोन चमचे तूप तुम्हाला जर आवडत असेल तर टाका नाहीतर नुसतं तेलामध्ये बनवलं तरी पण चालेल आता हे गरम होऊन देऊया तेल तूप गरम झालेलं आहे तर छोटा अर्धा चमचा जिरे जिरे चांगले भाजून घेऊया जिरे बघा चांगलं भाजलं गेलेलं आहे त्यात टाकायचे दोन छोट्या आकाराचे तेजपत्ते एक डालचिनीचा तुकडा एक मसाला विलायची एक स्टार फुल त्याचे मी दोन तुकडे केलेले आहेत आठ मिरे आणि दोन साधी विलायची आता त्याच्यात मी टाकणारे चार मिरच्या त्याचे तुकडे करून घेतलेले तुमच्या तिखटाप्रमाणे टाका आणि दोन कांदे बघा असे उभे पातळ कापून घेतलेले आहेत आता हा कांदा पण चांगला पण भाजून घ्यायचा कांदा बघा चांगला भाजला गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया भाजी तर त्यासाठी बघा एक गाजर घेतलेले असे त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले साल काढून स्वच्छ धुवून बघा मी कापून घेतलेले आहे वाटाने घेतलेले आणि फरस बी आहे ती तर वाटाने एक छोटी वाटीभर घेतलेली आहे ती आणि जे फरस बी ना ते चार फरस बी असे लांबडे लांबडे तुकडे करून घेतलेले आहेत आता ह्याच्यात टाकायचे बटाटा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता हे दोन बटाट्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता गॅस केलेला आहे मीडियम आणि गॅसवर हो आपण दोन मिनटं बघा मी परतून घेतलेला आहे आता ह्याच्यात टाकायचे छोटा अर्धा चमचा मिरी पावडर चवीनुसार मीठ छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर त्याची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे हे सगळं मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅस आहे आपला मिडियम वाटाणे जे टाकलेले आहेत का नाही ते फ्रेश वाटाणे आहेत तुमच्याकडे जर फ्रोजन वाटाणे असेल तर ते पण टाकले तरी चालेल पण ते लास्टला टाकायचे जसं आपण आता हे परतून झालं ना बाकीचं नंतर टाकायचे आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला पाणी तर ते पाणी ह्या वाटीप्रमाणे एक वाटी तांदूळ होते तर ता आपल्याला दोन वाटी पाणी टाकायचं आहे ती एक वाटी आपण अजून एक वाटी टाकूया एक वाटी पाणी टाकलं होतं तर हे आपण अजून एक वाटी पाणी टाकूया सेम ह्या वाटीच्या प्रमाणच एक वाटी तांदूळ होते तर दोन वाटी पाणी टाकायचे आता ह्याला चांगलं उकळून देऊया उकळलेलं आहे बघा चांगलं आता ह्याच्यात टाकायचे तांदूळ तर हो का ह्याच वाटीनं आपण पाणी टाकलं होतं दोन वाट्या तर आता एक वाटी भरून बघा हे तांदूळ आहेत टाकून घेते सगळं स्वच्छ धुवून घेतलेले ते आणि एक पाच ते सात मिनिट ना फोडणी करस्त तर आपण हे पाण्यातच ठेवले होते मिक्स करून घेऊया गॅस मिडियमच आहे ह्याच्या अगोदर पण मी म मटर पुलाव वेज बिर्याणी हे सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आता गॅस करायचा थोडासा बारीक आणि त्याच्यावर ठेवायचे आपण एक दहा मिनटासाठी झाकण आता जर तुमची कढई जर पातळ असेल तर तुम्ही लक्ष देऊन बघा कढई म्हणा टोप म्हणा दहा मिनटं झालेले आहेत बघा बारीक गॅसवर ठेवलं होतं ला ला कमी हो तर बघा आता अजून पण पाणी आहे आणि भात आपला अर्धा शिजलेला आहे बघा आणि लांबडा किती झालाय बघा अजून आपल्याला हा भात शिजाय पाहिजे तर कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं लागते ती बारीक गॅसवर मोठ्या बर्नेलचा गॅस आणि एकदम बारीक केलेला आहे तुम्हाला जर पाणी लागलं तर थोडंसं वतायचं तर मी अजिबात पाणी टाकलेलं नाहीये आपण अजून दहा मिनिटं झाकून ठेवूया दहा मिनटं ठेवलं होतं बघा अजून एकूण आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं लागलेले तर बघा मस्त असं भात शिजलेलं आहे लांब किती झालंय बघा अशा आणि बिलकुल पाणी जास्त नाही झालं जर तुम्हाला पाणी थोडंसं लागलं तर तुम्ही थोडंसं पाणी वरण असं जर शिपडलं तरी पण चालू शकते आणि दुसरी गोष्ट जर तुमचा नवीन तांदूळ असेल तर पाणी थोडंसं कमी टाका तर नवीन तांदूळ कसा ओळखायचा ती पण सांगितलेलं आहे बघा किती मस्त असा पुलाव आपला झालेला एक नंबर पुलाव होतो हा करून बघा अशा पद्धतीने रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा